नमस्कार शिक्षक मित्रांनो, मी दिलीप बाभुळकर आणि हे माझे सहकारी अशोक बोर्डे, जिल्हा परिषद मराठी उच्च प्राथमिक शाळा धानोरा, तालुका जळगाव जामोद, जिल्हा बुलढाणा। मागच्या वर्षीपासून म्हणजे 2017-18 पासून गोपनीय अहवालाचा नवीन नमुना आलेला आहे आणि हा नवीन नमुना, या नवीन नमुन्यामध्ये माहिती भरताना जवळपास सगळ्या शिक्षकांना काही अडचणी येत आहेत। तर या अडचणी नेमक्या काय आहेत आणि त्या कशा आपण त्याच्यावरती मात केली पाहिजे किंवा कशी माहिती भरली पाहिजे या बाबतीत आम्ही दोघांनी थोडीशी चर्चा केली आहे आणि त्या चर्चेचा भाग आपल्या पुढे यावा म्हणून हा एक व्हिडिओ आपल्यासोबत आम्ही शेअर करीत आहोत। तर कृपया बघा, काही आपल्याला जर याचा नक्कीच फायदा होईल असं आम्हाला वाटते। तर सर्वात महत्त्वाचं या अहवालाचा शिक्षकांनी भरायचा जो भाग 2 आहे, शिक्षकाशी संबंधित, हा सगळ्यात महत्त्वाचा आहे। त्याला आपण स्वयं मूल्य निर्धारण अहवाल म्हणतो। याच्यावरतीच सर्व शिक्षकांना फोकस करायचा आहे। तर याच्यामध्ये साधारणतः पहिला जो भाग आहे, धारण केलेल्या पदावरून करणे अपेक्षित असलेल्या कामाचे विवरण, तर ही कामं कोणती कोणती करायची आहे याविषयी आपण सगळ्यात आधी चर्चा करूया। तर सर काय सांगतील आपल्याला धारण केलेल्या पदावरून करणे अपेक्षित असलेल्या कामाचे कोणत्या विवरण? तर आपण शिक्षक म्हणून जे पद धारण करतो आणि विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांच्या संबंधित आपल्याला हे द्यायचं आहे किंवा 100% पटनोंदणी हे आपलं मुख्य उद्दिष्ट आहे। त्यानंतर गावातील शाळाबाह्य मुलांची संख्या ही शून्यावर आणणं हे आपलं, हे पण आपलं उद्दिष्ट आहे। हे सर्व झाल्यानंतर शैक्षणिक कार्यप्रवाहात 100% मुलांना वाचन संख्या ज्ञान आणि संख्यावरील क्रिया करता यायला पाहिजे। हे हा सुद्धा एक महत्वाचा भाग आहे। हा आपल्या पदावर धारण केलेल्या अपेक्षित कामाचे आपल्याला सांगता येईल। त्यानंतर सर्वकडे डिजिटल क्रांती झालेली आहे, त्यामुळे शाळा डिजिटलमध्ये अपेक्षित आहे। म्हणजे शाळा 100% डिजिटल करणे हे सुद्धा आपलं एक त्या कामाचा एक भाग असला पाहिजे। आणि शाळा डिजिटल होण्याच्या दृष्टीने शिक्षक तंत्रज्ञही असला पाहिजे। म्हणजेच आपल्या धारण केलेल्या पदाचं हे सुद्धा एक भाग आहे की शिक्षकांना तंत्रज्ञ होणे आणि साधारण सर्व लोक एमएसकेडी झालेली आहेत, म्हणजेच आपण उद्दिष्ट पूर्ण केलेले आहे। त्यामुळे तंत्रज्ञ होणे हा एक धारण केलेल्या पदाच्या थोडक्यात विवरणामध्ये आपण एक नंतर आणू शकतो। त्यानंतर आपण ज्या वर्गाला शिकवतो, साधारण शाळेत वर्ग आपल्या वाट्यावर आलेला आहे, त्या वर्गाचं मूलभूत क्षमता विकसित करून त्या वर्गातील विद्यार्थ्यांना प्रगत करणे हे आपलं उद्दिष्ट आहे। म्हणजे अप्रगत विद्यार्थी वर्ग बनवणे हे सुद्धा आपले एक विवरणामध्ये आयोजित येईल। तर मला मित्र तुम्ही आता चर्चा ऐकलेली आहे, या चर्चेनुसार साधारणतः अपेक्षित असलेल्या कामाचे प्रगत विवरण कसे लिहावे या चर्चेवरून आम्ही तयार केलेलं आहे, तुम्हाला वाचून दाखवतो। बघा आपल्याला आवडते का? विवरण याप्रमाणे आम्ही लिहिलेलं आहे। क्रमांक 1 100% पटनोंदणी। क्रमांक 2 शाळाबाह्य मुलांची संख्या शून्यावर आणणे। नंबर 3 100% मुलांना वाचन संख्याज्ञान व संख्येवरील क्रिया करता येणे। नंबर 4 पूर्ण शाळा डिजिटल करणे। नंबर 5 तंत्रस्नेही होऊन त्याचा दैनंदिन कार्यात उपयोग करणे। नंबर 6 इयत्ता 6वीच्या वर्गातील विद्यार्थ्यांच्या मूलभूत क्षमता विकसित करून अप्रगत विद्यार्थीविहीन वर्ग तयार करणे। तर या प्रकारे साधारणतः तुम्ही कामाचे थोडक्यात विवरण लिहू शकता। यानंतरचा जो महत्त्वाचा मुद्दा आहे क्रमांक 2 की वार्षिक प्रतिवेदनाच्या कालावधीकरिता नेमून दिलेल्या कामाची उद्दिष्टे। तर यामध्ये साधारणतः 15 उद्दिष्ट आपल्याला सांगण्यात आलेली आहेत। ते साधारणतः याप्रमाणे आहेत। आपल्याकडे आहे एक पत्र, त्यामध्ये दिलेली आहेत की मी तुम्हाला वाचून दाखवतो की 15 उद्दिष्टे तुम्हाला या ठिकाणी निर्दिष्ट करायचे आहेत। उद्दिष्टांचा आपल्याला पुढे वापर आहे, नमुना आहे याच्यामध्ये? हो सर, कारण या 15 जे उद्दिष्ट आहे यांना आपल्याला गुणदान करायचं आहे। या 15 उद्दिष्ट लिहिल्यानंतर हे उद्दिष्ट कितपत तुमचे साध्य झाले त्यानुसार तुम्हाला गुणदान करायचं आहे। तर सगळ्यात आधी आपण हे 15 उद्दिष्ट नेमकी काय आहेत हे बघू आणि त्यानंतर मग याला गुणदान कसं करायचं तो भाग आपण नंतर पाहू। त
तर साधारणतः मी तुम्हाला वाचून दाखवतो 15 उद्दिष्ट कोणती, कारण या 15 जे उद्दिष्ट आहे यांनाच आपल्याला गुणदान करायचं आहे. या 15 उद्दिष्ट लिहिल्यानंतर आता बघूया आपण नेमून दिलेल्या कामाची उद्दिष्ट. तर नंबर 1, 100% मुलांना वाचन करता येईल. नंबर 2, 100% मुलांना संख्या ज्ञान, बेरीज, वजाबाकी, गुणाकार व भागाकार करता येईल. नंबर 3, 100% शाळा डिजिटल करून त्याचा प्रगत शाळा करण्यासाठी उपयोग करणे. त्यानंतर नंबर 4 आहे, 100% शिक्षक तंत्रस्नेही करणे. आता जेव्हा वैयक्तिक एखादा शिक्षक त्याचे उद्दिष्ट लिहिल तेव्हा 100% शिक्षक तंत्रस्नेही करणे हे मुख्य शिक्षकांचं उद्दिष्ट असते. परंतु शिक्षकांनी काय उद्दिष्ट असते, स्वतः तंत्रस्नेही होणे. म्हणजे याच्या ठिकाणी आपण हे वापरतो बरोबर, स्वतः तंत्रस्नेही होणे बरोबर. म्हणजे 100% शिक्षक तंत्रस्नेही करणे हे मुख्य शिक्षकांचं उद्दिष्ट आहे. पण शिक्षकांसाठी स्वतः तंत्रस्नेही होणे एवढी त्यात आपण बदल करू शकतो. त्यानंतर 5वं उद्दिष्ट आहे आपलं, शाळा पाय मुलांची संख्या शून्यावर आणणे. त्यानंतर 100% मुलांचे स्थलांतर रोखणे. 7वं उद्दिष्ट आहे आपलं, शाळा सिद्धी अंतर्गत अश्रेणी शाळा बनवणे. आता बऱ्याच वेळा आपण पाहतो काही ठिकाणी आपल्याला असं की काही मुख्य म्हणतात की नाही अश्रेणी बरोबर आहे, काही शिक्षक घाबरतात की नाही अश्रेणीमध्ये जर आपली शाळा आली तर आपली शाळा तपासायला वगैरे येईल. परंतु मुळातच आपलं उद्दिष्ट असते की अ श्रेणीमध्ये आपली शाळा आली पाहिजे. तुम्ही शाळा क श्रेणीमध्ये असेल तर तुम्ही ब मध्ये आणण्याचा प्रयत्न करा, ब मध्ये असेल तर अ मध्ये आणण्याचा प्रयत्न करा. त्यामुळे अ श्रेणी शाळा आली तर निश्चित तुमच्या भविष्याच्या दृष्टीने चांगलं राहील. आणि आपल्या जिल्ह्यावरती शाळा जर दर्जा आहे त्यामुळे त्याला अ श्रेणी आणणे शिक्षकाला काही कठीण नाही. त्यामुळे हे उद्दिष्ट आपल्यासाठी चांगलं आहे, शाळा सिद्धी अश्रेणी शाळा बनवणे. म्हणजे बऱ्याच ठिकाणी शाळा अश्रेणीमध्ये असूनही काही लोक अश्रेणीत दाखवायला घाबरतात, असं नको व्हायला नको. कारण हे उद्दिष्ट आहे आपलं. शाळा आपल्या 8व्या मुद्द्याकडे वळूया. तर 8वा मुद्दा आहे आपला, 1 ते 8वीतील विद्यार्थ्यांच्या मूलभूत क्षमता विकसित करणे व अप्रगत विद्यार्थीविहीन वर्ग शाळा व केंद्र बनवणे. आता मला असं वाटते की इथं जे आहे वर्ग शाळा व केंद्र बनवणे याचा अर्थ असा की शिक्षक जर असेल त्याच्यासाठी वर्ग, मुख्याध्यापक असेल तर शाळा आणि केंद्र प्रमुख असेल तर केंद्र. तर असं पूर्ण न लिहिता यामध्ये शिक्षक असेल तर त्यांना त्याचा वर्ग बरोबर मुख्याध्यापक असेल तर त्यांनी शाळा हा घ्यावा आणि केंद्र प्रमुख असेल तर त्यांनी पूर्ण केंद्र हा घ्यावा. त्यानंतर 9वा मुद्दा आहे आपला, 100% विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छतेच्या सवयी रुजवणे. हा मुद्दा सगळ्यांना लागू आहे. त्यानंतर 10वा मुद्दा आहे, दिव्यांग मुलांसाठी विशेष उपक्रम. त्यानंतर 11वा मुद्दा असा आहे की गुणवत्ता वाढीतून लोकसहभागाकडे समृद्ध शाळा बनवणे. यात काय सांगतील आपल्याला, यात आपल्या असं सांगतो की आपण वर्षभरामध्ये अनेक उपक्रम करतो त्यामुळे लोकांचा सहभाग घेतो बरोबर. गावातून बऱ्याच वेळा वर्धनी गोळा करतो आपण आणि शाळेच्या विकासाच्या दृष्टीनं शाळा भौतिक सुविधा शाळेला उपलब्ध करून देण्यासाठी ते बरेच मुख्याध्यापक शिक्षकांचा अनेक प्रयत्न केले जातात आणि प्रत्येक शिक्षकाचा त्यामध्ये वाटा असतोच. त्यामुळे शाळा समृद्ध शाळा बनवण्यासाठी आपण प्रयत्न करतोच. ते गृहित धरून आपण समृद्ध शाळा बनवणे हे उद्दिष्ट आपल्याला पूर्ण करता येते आणि आपण ते करत असतो. तर हा मुद्दा महत्वाचा आहे. ठीक आहे, यानंतर आपण 12वा मुद्दा बघूया, संपूर्ण शाळा तंबाखू मुक्त शाळा जाहीर करणे. हे आपण सगळीकडे करतो आणि मुक्त शाळा आहे बरोबर आहे, फलक वगैरे लावलेले आहेत, प्रत्येक शाळेच्या भिंतीवर लिहिलेला आहे आणि शासनाने तसा उपक्रम सुद्धा राबवलेला आहे. त्यामुळे सर्व शाळा तंबाखू मुक्त आहेतच आणि ते आपलं उद्दिष्ट तसंही पूर्ण होतेच आहे. त्यानंतर 13वा उद्दिष्ट जे आहे आपलं, सर्व लाभाच्या योजना प्रभावीपणे राबवणे व त्याचे लाभ विद्यार्थ्यांना मिळवून दिले. यामध्ये जर शिक्षक असेल तर त्याच्या वर्गातील विद्यार्थ्यांना त्याने लाभ मिळवण्यासाठी केलेले प्रयत्न येतील. मुख्याध्यापक असतील तर पूर्ण शाळेमधील विद्यार्थ्यांना त्यांनी लाभ मिळवून देण्यासाठी काय प्रयत्न केले या प्रयत्न योजना वगैरे जे काही असेल ते सर्व असतील. केंद्र प्रमुख जर असेल तर त्यांच्या पूर्ण केंद्रातील विद्यार्थ्यांना काय लाभ मिळवून दिले त्या ठिकाणी होईल. त्यानंतर 14वा मुद्दा आहे, विद्यार्थ्यांचे दप्तराचे ओझे कमी करण्या संदर्भात प्रभावी उपाययोजना करणे. आणि शेवटचा जो मुद्दा आहे 15वा, वरिष्ठांनी वेळोवेळी शरीर पुस्तिकेत दिलेले सूचनेचे पालन व कृतींची पूर्तता करणे. या 15 मुद्द्यांचा उल्लेख तुमच्या या 2 नंबरच्या मुद्द्यामध्ये
आला पाहिजे. तिथं थोडक्यात का होईना थोडी 15 मुद्दे तुम्हाला इथं लिहायचे आहे. याप्रमाणे रमजान विद्यार्थ्यांना एक पूर्ण झालेला, विद्यार्थ्यांना दोन पूर्ण झालेला आहे. आणि यानंतर जो आहे तिसरा मुद्दा आपला वर्षभरात सदर कालावधी, सदर कालावधी याचा अर्थ असा की आपला प्रतिनिधींचा कालावधी आहे 1 एप्रिल 2018 ते 31 मार्च 2021 मध्ये वर्षभरात सदर कालावधीत पार पाडलेल्या 4-5 महत्वाच्या उल्लेखनीय कामांचे साधारण जी आपल्याला उद्दिष्ट लिहून दिलेली आहे त्या उद्दिष्टाच्या अनुषंगाने जरी आपण विचार केला तरी आपलं 100% पटनोंदणी हे एक मुख्य भाग आहे. त्यामुळे आपल्याला जे नेमून दिले उल्लेखनीय कार्य याच्यामध्ये आपल्याला करता येईल. 100% उद्दिष्ट पूर्ण केले म्हणजे आपली शाळाबाह्य विद्यार्थी 0% येतात, म्हणजे आपल्या एक सर्वेक्षणानुसार 100% विद्यार्थ्यांची पटनोंदणी करून 0% विद्यार्थी शाळाबाह्य हे उद्दिष्ट पूर्ण केलं आपण तर आपलं हे उल्लेखनीय कार्य ठरेल आणि ते आपल्याला लिहिता येईल. त्यानंतर सर आपल्याला आपल्या वर्गातले विद्यार्थी विद्यार्थी वाचन करतात, 100% विद्यार्थी वाचन करतात, त्यांना म्हणजे 100% संख्या ज्ञान आहे. हे कार्य आपण केलं तर ते सुद्धा आपलं एक उल्लेखनीय कार्य होईल. कारण वर्गामध्ये या अप्रगत विद्यार्थी वर्ग निर्माण करणे हे आपलं एक उद्दिष्ट आहे. त्यानंतर आपल्याला स्वतः तंत्रज्ञ म्हणून आपल्याला वर्ग डिजिटल करणे, जर आपण आपला वर्ग डिजिटल केला असेल तर आपण हे उल्लेखनीय कार्य केले सुद्धा आहे. कारण ग्रामीण भागामध्ये स्वच्छता हा सर्वात महत्वाचा मुद्दा आहे, त्यामुळे प्रत्येक विद्यार्थी स्वच्छ राहतो आणि विद्यार्थ्यांना स्वच्छतेच्या सवयी आहेत हा सुद्धा एक आपला उल्लेखनीय कामाचा एक मुद्दा होता. तर याप्रमाणे मित्र हो या मुद्द्यामध्ये 4-5 जे उल्लेखनीय कामं आपल्याला टाकायची आहेत याप्रमाणे लिहिता येईल. 1 सर्व विद्यार्थी वाचन करतात, सर्व विद्यार्थ्यांना संख्या ज्ञान आहे, संख्यावरील क्रिया करतात. त्यानंतर 100% विद्यार्थ्यांची पटनोंदणी करून 0% शाळाबाह्य विद्यार्थी उद्दिष्ट पूर्ण केले. त्यानंतर स्वतः तंत्रस्नेही होऊन विद्यार्थ्यांना शाळेला व सहकाऱ्यांना त्याचा लाभ दिला. सर्व विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छतेच्या सवयी दुसऱ्या विद्यार्थी उपक्रमशील केले. याप्रमाणे आपल्याला या उल्लेखनीय कामांमध्ये आपले कामं टाकता येतील किंवा एखाद्या शिक्षकाने याही पेक्षा चांगलं उल्लेखनीय काम केलं असेल त्याची नोंद सुद्धा इथं घेणं गरजेचं आहे. त्यामुळे तुमच्या कामाची माहिती यामध्ये येईल. ठीक आहे. खेळ क्रीडा वगैरे सुद्धा याच्यामध्ये आपल्याला आणि पुढचा मुद्दा आहे जे उद्दिष्ट पूर्ण होऊ शकली नाही त्याकरता आलेल्या अडचणी. आता वर्गामध्ये काम करत असताना दिव्यांग विद्यार्थी वगैरे असतात तर त्यांना विशेष शिक्षकाची गरज असते, तरी सुद्धा आपण त्यांच्यामध्ये झटपट करतो तर ते सुद्धा एक उल्लेखनीय दिसते. परंतु त्या त्या विद्यार्थ्यांची जर क्षमता होत नसतील तर ती अडचण आहे किंवा दिव्यांग विद्यार्थी आहे आणि विशेष नसल्यामुळे त्याच्या पूर्ण क्षमता आपण करू शकत नाही. तर हा एक मुद्दा आपल्याला त्या उद्दिष्ट पूर्ण करताना दिव्यांग विद्यार्थी आहे त्याला प्रयत्न करूनही तो 100% त्याच्यामध्ये यश मिळाला प्राप्त होईल. आणि जर उद्दिष्ट सगळे तुमचे पूर्ण झालेले असतील तर स्पष्ट लिहायचं की नेमून दिलेले उद्दिष्ट पूर्ण झालेले आहे, उद्दिष्ट साध्य करताना कोणती अडचण आलेली नाही. बरोबर, ठीक आहे. आता हा भाग 2 स्वयं मूल्य निर्धारण अहवाल कसा भरावा आपण बघितलेलं आहे. त्यानंतर जे आहे 5 मुद्दा यातला कार्यक्षमता वाढवण्याकरता स्वतः आवश्यक वाटते असे प्रशिक्षणाचे क्षेत्र कोणते आहे. तर तुम्हाला जर वाटत असेल क्षेत्रामध्ये आपल्याला प्रशिक्षणाची गरज आहे, कार्यक्षमता वाढवण्यासाठी वेगवेगळे आपले प्रशिक्षण आयोजित होतात किंवा त्यामध्ये आपल्याला स्वतःचं नाव नोंदवून द्यावं लागते, जे वाटत असेल तसं तुम्ही प्रशिक्षणाच्या नावाचा उल्लेख करू शकता. साधारण आपलं शिक्षण हे क्षेत्र आपलं आहे, तर शिक्षण हे एक मुद्दा टाकला तरी बरे होईल आणि आणखी जर टाकता येईल तर फारच अधिक चांगलं. ठीक आहे. भाग 2 जवळपास आपण संपलेला आहे. याच्या खाली सगळ्यात खाली या पानावरती तुम्हाला असं दिसेल की अधिकाऱ्यांची कर्मचाऱ्यांची स्वाक्षरी नाव व उत्पन्न आणि ज्यांचा CR आपण भरतोय त्यांनी स्वतःची सही इथं करावी. स्वयंमूल्य निर्धारण स्वतः करायचं स्वतःची सही करायची आहे. बरोबर. यानंतर जो भाग 3 आहे हा भाग 3 आहे प्रतिवेदन अधिकाऱ्याने लिहायचा मूल्यमापन अहवाल. आता प्रतिवेदन अधिकारी कोणाला म्हणायचं?
प्रतिवेदन अधिकारी म्हणजे शिक्षकाचं जो प्रतिवेदन अधिकारी आहे सर तो मुख्याध्यापक. मग आता मला सांगा एखाद्या ठिकाणी जर प्रभारी मुख्याध्यापक आहे तर तो प्रतिवेदन अधिकारी होईल का? त्या नाही, त्याचा त्यांचा शिआर भरण्याचा अधिकार केंद्र मुख्याला असेल. अच्छा. प्रतिवेदन अधिकारी जर उच्च स्तरीय मुख्याध्यापक आहे तर तो त्या ठिकाणला प्रतिवेदन अधिकारी आहे. आणि जर सहाय्यक प्रभाग विभाग असेल तर त्या शाळेचा संपूर्ण जो भाग आहे तो केंद्र प्रमुख त्यांचा शिआर भरते. स्वयंमूल्य मंदिरांना आपण करून द्यायचं आणि अहवाल सादर करायचे. त्याचा प्रतिवेदन अधिकारी ते काम करते. आणि आता मग उच्च स्तरीय मुख्याध्यापक आहे त्यांचा प्रतिवेदन अधिकारी कोण असेल? त्यांचा प्रतिवेदन अधिकारी केंद्र प्रमुख किंवा एडीआय. एडीआय आणि प्रतिवेदन अधिकाऱ्याने लिहायचा लिहावयाचे मूल्यमापन अहवाल. आता प्रतिवेदन अधिकारी हे तर स्वतः लिहितील की त्यांना तुमच्या कामाविषयी काय करावं किंवा तुमची उद्दिष्ट पूर्ती किती झाली. आता याच्यामध्ये जे आहे एक नंबरचा मुद्दा की भाग दोन मध्ये नमूद करण्यात आलेल्या स्वयंमूल्य निर्धारण अहवालाशी आपण सहमत आहात का? म्हणजे तुम्ही जे उद्दिष्ट लिहिलेली आहे तुम्ही जे तुमचं उद्दिष्ट किती पूर्ण झाली किंवा तुम्ही कोणती कोणती उल्लेखनीय कामं केली या सगळ्यांशी प्रतिवेदन अधिकारी सहमत आहात का? साधारणतः यामध्ये सकारात्मकच नोंदी असतात कारण नकारात्मक जर नोंदी करतो म्हटलं तरी तर त्यांना पुरावे सुद्धा त्यामुळे साधारणतः प्रतिवेदन अधिकारी हे सहमत असतात. त्याची नोंदी तर कशी असते ते एक नोंद आपण केली आहे त्यामध्ये सगळ्यांना वाचून दाखवूया. तर यामध्ये साधारणतः अशी नोंद येऊ शकते की होय भाग दोन मध्ये नमूद करण्यात आलेल्या स्वयंमूल्य निर्धारण अहवालाची मी सहमत असून नमूद उद्दिष्टानुसार त्यात 28 गुण प्रदान करण्यात आले आहेत. तर हे 28 गुण आपल्याला कुठून मिळाले याचं पण आपण करा. हा, हे खूप महत्वाची गोष्ट आहे कारण गुण निर्धारण करताना अतिशय अडचणी येतात. आपण यामध्ये 28 गुण लिहिले कुठून आले? आता यामध्ये जर तुम्ही बघितलं तर हे जे आहे या ठिकाणी निर्धारण करायचं तुम्हाला बघा वर्क कम्प्लिशन आणि याला भेटत आहे 40%. बरोबर आहे. 40% साधारणतः याला 100% जर भेटत धरलं तर याच्यामध्ये 3 भाग आहे 40%, 30%, 30%. या 40% अर्थ 40% आपल्याला हे गुण काढायचे आहे. परंतु याचे 3 मुद्दे दिलेले आहेत. पहिला मुद्दा आहे उद्दिष्टानुसार नेमून दिलेल्या कार्याची पूर्तता. बरोबर आहे. आता साधारणतः आपल्याला किती उद्दिष्ट दिलेले आहे? आहे. तर आपण 100% उद्दिष्ट पूर्ण झाले असं तेव्हा म्हणून जेव्हा 90%पेक्षा जास्त उद्दिष्ट पूर्ण असेल तर 100% उद्दिष्ट पूर्ण समजून त्याला प्रत्येक मुद्द्याला दोन गुण देण्यात. बरोबर. म्हणजे 90%पेक्षा अधिक चांगलं काम असेल तर त्याला पूर्ण दोन गुण देता येईल. आता त्याचं जे पहिलं उद्दिष्ट आहे ते करा. तर आता आपण आपल्या उद्दिष्टांकडे वळूया. पहिलं उद्दिष्ट आपलं 100% मुलांना वाचता वाचन करता येईल. बरोबर. आता 100% उद्दिष्ट किंवा पूर्ण झालं आपण म्हणून जेव्हा कमीत कमी 90%पेक्षा जास्त मुलांना जर वाचता आलं तर 100% उद्दिष्ट तुमचं पूर्ण झालंय आणि त्या मुद्द्याला 2 पैकी 2 गुण देण्यास हरकत नाही. साधारणतः तुमच्याकडे जर 50 विद्यार्थ्यांचा वर्ग आहे आणि 50 विद्यार्थ्यांचे 90% म्हणजे साधारण 45 विद्यार्थ्यांना जर वाचन करता येते तर त्याला 2 गुण देण्यास हरकत नाही. परंतु समजा आपल्याकडे एवढे विद्यार्थ्यांना वाचन करता येत नाही तर मग दुसरा त्याचाच भाग असा आहे की 80% ते 89% विद्यार्थ्यांना जर वाचन करता येईल म्हणजे 80% म्हणजे 40 ते 45 एवढ्या विद्यार्थ्यांना जर म्हणजे 41, 42, 43, 44, 45 यापैकी कुठल्याही अंकावर तुम्ही तुमचं वाचन करणारे विद्यार्थी असतील तर त्याला 1.5 त्यानंतर 60 ते 79 जर विद्यार्थी 60 ते 79% 60% म्हणजे साधारणतः 30 ते 35 एवढे जर विद्यार्थी असतील तर त्यांना तुम्ही 1 गुण द्याल. त्याच्यापेक्षा कमी असतील 40% ते 59% 40 ते 59% जर विद्यार्थी असतील तर त्यांना तुम्ही मग अर्धा गुण द्या. आता 40% म्हणजे किती विद्यार्थी झाले? 20 आणि वरची मर्यादा आपली 59. 50 ते 20 या दरम्यानचे विद्यार्थी असतील तर त्यांना अर्धा गुण द्या आणि 40% पेक्षा कमी नसतात
जर 80% मुलांना वाचन करता येते मग मात्र म्हणावे लागते. अशा प्रकारे पहिल्या उद्दिष्टाला तुम्ही पूर्ण करा. दुसरं उद्दिष्ट आहे तुमचं 90% मुलांना संख्या या प्रमाणे 15 मुद्द्यांचा विचार करून तुम्हाला पूर्ण करायचा आहे. तुमचं उद्दिष्ट 80% पूर्ण झालं त्यानुसार 90% जेव्हा पूर्ण झालं असेल 2 मुद्द्या, 80-89% असेल 1.5 मुद्द्या, 60-89% असेल 1 मुद्द्या, आणि 40-59% जर पूर्ण झालं असेल 1.5 मुद्द्या, आणि 40% झालं असेल तर त्याला 0. साधारणतः पूर्ण कसं करावं त्यांचा हा एक प्रश्न आहे आपल्याकडे. आणि आपले जे 26 गुण आधी आलेले आहेत फक्त या मुद्द्यानुसारच आलेले आहेत. 2 गुण, 1.5 गुण, 1 गुण अशा प्रकारे टाकूनच आपल्याला टोटल मिळाले प्रतिवेदन अधिकाऱ्यांनी तेवढे प्रतिवेदन अधिकारी स्वतः यांनी कसं काम केलं आणि त्याचा जो दर्जा आहे तो याच प्रमाणात आहे. आणि हे 10 पैकी गुण देताना केलेल्या कामाचा दर्जा 10 पैकी गुण देताना वर्षभरातील कामगिरीचा मुख्य लक्ष तुमच्या वर्षभरातील कामगिरीचा विचार करते त्यानंतर तुम्हाला 10 पैकी गुण दान करते. त्यानंतर तिसरा मुद्दा आहे केलेली उल्लेखनीय वैशिष्ट्यपूर्ण कामगिरी हे सुद्धा याप्रमाणे 10 पैकी. आधी स्वयंमूल्यन निर्धारण करताना नमूद केलेली काही कार्य ती कार्य आणि मुख्याध्यापकांनी स्वतः निर्देशित केलेली काही कार्य असतील त्या करून ते 10 पैकी गुण देतील. नक्की नक्की. म्हणजे याप्रमाणे या कार्यपूर्तता या भागामध्ये तुमच्या उद्दिष्टाला 30 गुण, केलेल्या कामाचा दर्जा याला 10 गुण, आणि केलेली उल्लेखनीय वैशिष्ट्यपूर्ण कामे याला 10 गुण. याप्रमाणे 30, 10, 10 असे 50 गुणांपैकी तुम्हाला गुण मिळतील. तर या अहवालामध्ये आपल्याला 50 पैकी 36 गुण मिळालेले आहेत. परंतु हे 36 गुण हे आपल्याला नोंदवायचे नाही. याला वेळ नाही आहे सर. 50 गुणांपैकी जे गुण मिळालेले आहेत तर आपल्याला याचं रूपांतर या एकूण गुणांचं रूपांतर आहे. 28, 8, 9 असे जे गुण सांगितले त्याचं साधारण गुण 8, 16, 9 45 गुण होतात आणि हे 50 पैकी 45 गुण आहे. आणि आपल्याला शेवटचा जो आहे कार्यपूर्तता घटकाचे सरासरी गुणांकन करताना आपल्याला याचं 40 मध्ये रूपांतर करायचं. म्हणजे 50 पैकी 45 गुण तर 40 पैकी 40 गुण किती अशा प्रकारे गुण नोंदून आपल्याला मग ते जे गुण येते 40 पैकी ते गुण आपल्याला या ठिकाणी नोंदवायचे. आपण दाखवू शकतो. आपण करून दाखवा एक उदाहरण. आपल्याला गुणदान कसं करायचं हे आपल्याला बघायचं आहे. प्रत्यक्ष आपण ब्लॅकबोर्डवरती बघूया. आता कार्यपूर्तता या शब्दासाठी आपल्याला 50 गुण आहेत. त्या 50 गुणांपैकी साधारणतः पहिला मुद्दा आहे उद्दिष्टानुसार नेमून दिलेल्या कार्याची पूर्तता. या 15 उद्दिष्टांना 30 गुण आहेत. या 30 पैकी 28 गुण मिळालेले आहेत. त्यानंतर केलेल्या कामाचा दर्जा याला 10 पैकी गुण दान करायचं आहे. 10 पैकी आपल्याला मिळालेले आहे. 8 गुण मिळालेले आहे. त्यानंतर केलेली उल्लेखनीय वैशिष्ट्यपूर्ण कामे याला सुद्धा 10 गुण आहे. 10 पैकी याला सुद्धा 9 गुण मिळालेले आहे. बरोबर. तर 29, 10, 10 असे आहेत 50 गुण आणि 50 पैकी आपल्याला 45 गुण मिळालेले आहे. आता हे 45 गुण आपल्याला सरसकट 45 पुढे नोंदवायचे नाही तर याचा भारांश आपल्याला नोंदवायचा आहे. भारांश दिलेला याला 40%. आपण आधीच बघितलं की 3 भाग आहे 40%, 30%, 30%. त्याचा अर्थ एकूण 100%. तर 40% म्हणजे 40 पैकी किती गुण यामध्ये आपल्याला त्याला रूपांतरित करायचं आहे. तर 50 पैकी 45 तर 40 पैकी किती साधारणतः 50 पैकी 45 तर 40 पैकी किती या पद्धतीनं आपण त्याला रूपांतरण करू शकतो. तर
45 × 40 भागिला 50 म्हणजे 45 × 5 = 36. याचा अर्थ असा की आपल्याला हा भरावून झालेला 36 हा आपल्याला पुढे नोंदवायचा आहे. जेव्हा आपल्याला आपली श्रेणी करायची आहे याप्रमाणे भरावून आपल्याला काढायचा.